नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले विद्यालय टेंबुर्णी या ऑनलाइन एज्युकेशन मध्ये मी प्रियंका टाकळे इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. आज आपण 9वीच्या भूगोलच्या पुस्तकामधील प्रकरण क्रमांक 2 अंतर्गत हालचाली हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणामधील गती, दिशा आणि भूरूपे यांच्या माध्यमातून ज्या हालचाली निर्माण होतात या हालचालींचा आराखडा आपण पाहिलेला आहे. तसंच मंदगू हालचालींमुळे कठीण खडकावर व मृदू खडकावर कशा प्रकारे परिणाम होतो हे आपण या आकृतीमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण या ठिकाणी वलीकरण हे म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर वलीकरण म्हणजे काय हे पाहण्याच्या अगोदर सुरुवातीला आपण एक छोटासा प्रयोग करायचा आहे. साधारणपणे तुम्ही 30 सेंटीमीटर लांबीची एक पट्टी घ्यायची आहे. ही पट्टी सपाट पृष्ठभागावर ठेवायची आहे आणि या पट्टीवर दोन्ही कडांना तीव्र स्वरूपाचा दाब द्यायचा आहे व एकमेकांकडे येणारा ऊर्जा लहरी निर्माण करायची आहे. म्हणजे एकमेकांच्या दिशेने त्या ठिकाणी ही पट्टी सरकवायची आहे. सरकवल्यानंतर पहा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या पट्टीच्या एकमेकांकडे ज्या वेळेस आपण ही पट्टी हळूहळू सरकावला जातो त्यावेळेस मधल्या भागावर प्रचंड प्रमाणात दाब पडला जातो व दाब पडल्यामुळे हा भाग हळूहळू वर उचलला जातो. त्यालाच त्या ठिकाणी वलीकरण असं म्हणलेलं आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून दोन्ही बाजूंनी जर तीव्र स्वरूपाचा दाब असेल म्हणजेच एकमेकांकडे येणाऱ्या जर ऊर्जा लहरी असतील तर मधल्या भागावर प्रचंड प्रमाणात दाब पडला जातो व मधला भाग हा अशा प्रकारे वर उचलला जातो. यालाच त्या ठिकाणी वलीकरण असे म्हणतात. म्हणजेच काय तर वलीकरण तुम्हाला आता या ठिकाणी आपण सांगू. वलीकरण म्हणजे काय तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ऊर्जेचे वहन होत असते. पहा वलीकरण म्हणजे काय तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ऊर्जेचे वहन होत असते. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ऊर्जेचे वहन झाल्यानंतर एकमेकांकडे येणाऱ्या ऊर्जा लहरींमुळे पहा या पृथ्वीचा अंतरंग आहे. या अंतर्गत भागामध्ये ऊर्जेचे वहन होते. एकमेकांकडे येणाऱ्या ऊर्जा लहरींमुळे पहा त्या ठिकाणी काय होतं तर मृदू खडकाच्या थरावर प्रचंड प्रमाणात दाब पडला जातो व हा दाब पडल्यामुळे त्या ठिकाणी वळ्या निर्माण होतात. बघा या ठिकाणी एकमेकांकडे येणाऱ्या ऊर्जा लहरी झाल्यामुळे मृदू खडकावर दाब पडला जातो व दाब पडल्यामुळे या वळ्या निर्माण होतात आणि हा दाब जर तीव्र स्वरूपाचा असेल तर वळ्या या मोठ्या प्रमाणात पडल्या जातात आणि याच प्रक्रियेला वलीकरण असे म्हणतात. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज आणि आल्प्स असे जगातील प्रमुख वली पर्वत म्हणून ओळखले जातात. पहा पुन्हा एकदा वलीकरण तुम्हाला सांगते. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ऊर्जेचे जेव्हा वहन होत असते तेव्हा ऊर्जा लहरी एकमेकांकडे येणाऱ्या ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकावर प्रचंड प्रमाणात दाब पडला जातो व हा दाब पडल्यामुळे त्या ठिकाणी वळ्या पडल्या जातात आणि हा दाब जर तीव्र स्वरूपाचा असेल तर वळ्या या मोठ्या प्रमाणात पडल्या जातात आणि याच प्रक्रियेला वलीकरण असे म्हणतात. पहा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये अशा प्रकारच्या हालचाली झाल्यानंतर वलीकरण आपण फोटोमध्ये कसं दिसतंय ते पहा. त्या ठिकाणी खाली एक तुम्हाला चित्र दिलेलं आहे पर्वताचं वलीकरण झालेला भाग. याच्यात तुम्हाला अशा छोट्या छोट्या अशा वळ्या पडल्यासारख्या दिसतात ना या आहेत पर्वताला पडलेल्या वळ्या आहेत. अशा प्रकारच्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये झालेल्या हालचालींमुळे एकमेकांकडे येणाऱ्या ऊर्जा लहरींमुळे दाब पडून अशा प्रकारे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वळ्या पडल्या जातात. तसंच भारतातील हिमालय पर्वत सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर भारतातील हिमालय पर्वत ही हिमालय पर्वताची रांग आहे आणि भारतातील हिमालय हा वली पर्वताची ही प्रतिकृती आहे. अशा प्रकारे याला वलीकरण असे म्हणतात. आता आपण वलीकरण म्हणजे काय हे पाहिलं. आता विभंग म्हणजे काय हे पाहणार आहोत. याच्या अगोदर एक छोटासा प्रयोग आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून विभंग म्हणजे काय तर अशाच प्रकारची एक पट्टी घ्यायची आहे 30 सेंटीमीटरची आणि या पट्टीला एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरींमुळे मधल्या भागावर प्रचंड प्रमाणात ताण पडला जातो व हा ताण पडल्यामुळे मधल्या भागामध्ये तुटला जातो. पहा एकमेक
त्यांच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात, मधल्या भागावर ताण पडला जातो आणि हा ताण पडल्यामुळे हा कागद त्या ठिकाणी तुटलेला आहे, त्यालाच त्या ठिकाणी विभंग असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण विभंग म्हणजे काय ते आपण पाहूया. पृथ्वीच्या अंतर्गत भागात क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होत असतात तेव्हा कठीण खडकावर प्रचंड प्रमाणात ताण पडला जातो व हा ताण पडल्यामुळे खडकाला तडे पडले जातात. तडे म्हणजे भेगा पडल्या जातात व त्या भेगांनाच विभंग असे म्हणतात. अशा प्रकारे हे विभंग म्हणजे काय आहे पहा. या ठिकाणी आहे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात त्यामुळे खडकावर ताण निर्माण होतो व या ताणामुळे खडकाला तडे पडतात, भेगा पडतात, त्यालाच त्या ठिकाणी विभंग असे म्हणतात. मग अशा प्रकारचे विभंग कठीण खडकावर पण पडले जातात आणि मृदू खडकावर पण त्या ठिकाणी पडले जातात. आता कठीण खडकावर ताण पडल्यामुळे गट पर्वताची कशी निर्मिती होते ते आपण पाहूया. पहा या ठिकाणी गट पर्वत कसा निर्माण होतो. पहा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जेव्हा एकमेकांकडे येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात तेव्हा त्या खडकावर प्रचंड प्रमाणात दाब पडला जातो. हा त्या ठिकाणी गट पर्वताची आकृती आहे. एकमेकांकडे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे त्या ठिकाणी एकमेकांकडे जेव्हा ऊर्जा लहरी येतात त्यामुळे या ठिकाणी काय पडला जातो, दाब पडला जातो आणि हा दाब पडल्यामुळे त्या ठिकाणी या खडकाला तडे पडले जातात आणि तडे म्हणजेच काय, भेगा पडल्या जातात, त्यालाच आपण विभंग असे म्हणतो. आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागावरील म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अशाच दाब पडल्यामुळे दोन विभंगामधील भूभाग हा दोन या दोन हे जे आहेत ना ते खडकाला तडे पडलेले आहेत, त्यालाच आपण विभंग म्हणलेले आहे. अशाच दोन विभंगामधील भूभाग जर अचानकपणे वर उचलला गेला तर त्या ठिकाणी पर्वताची निर्मिती होते आणि अशाच प्रकारच्या पर्वताला गट पर्वत असे म्हणतात. आणि गट पर्वताचा माथा पहा या ठिकाणी सपाट स्वरूपाचा आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शिखरे त्या ठिकाणी नसतात आणि या गट पर्वताच्या दोन्ही कडा पहा या ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या आहेत, म्हणजे त्यांचा उतार कसा आहे, तीव्र स्वरूपाचा उतार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे या ठिकाणी गट पर्वत आहे. उदाहरणार्थ भारतातील पहा त्या ठिकाणी भारतातील जो गट पर्वत आहे तो म्हणजे मेघालय पठार आणि युरोप खंडातील जो आहे तो आहे ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. अशा प्रकारे तुम्हाला या गट पर्वताची माहिती सांगता येईल. ही जी प्रतिकृती आहे ती भारतातील जो मेघालय पठार आहे या मेघालय पठाराची ही गट ही आकृती आहे, यालाच आपण गट पर्वत असे म्हणतो. पहा गट पर्वत तुम्हाला समजला असेल. जेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये एकमेकांकडे येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात त्यावेळेस खडकावर प्रचंड प्रमाणात दाब पडला जातो, त्याच्यामुळे खडकाचे तडे पडतात आणि त्या तडांनाच विभंग असे म्हणतात. आणि अशाच प्रकारे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभंगामधील भूभाग जर अचानकपणे वर उचलला गेला तर त्यालाच आपण गट पर्वत असे म्हणतो. गट पर्वताचा माथा सपाट असतो, सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यावर शिखरे नसतात आणि गट पर्वताचा उतार दोन्ही कडांचा उतार हा तीव्र स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ भारतातील मेघालय पठार व युरोप खंडातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत ही गट पर्वताची उदाहरणं आहेत. आणि या ठिकाणी हा त्या ठिकाणी गट पर्वत, वलीकरण आणि विभंग हे तिन्ही प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. धन्यवाद.